पिछले कुछ महीने पहले सक्करदरा पुलिस थाना अंतर्गत चोरी का मामला सामने आया था, जिस पर कार्रवाई करते हुए सक्करदरा पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। साथ ही पुलिस ने आरोपियों से करीब 3 लाख का माल भी जब्त किया है। रघुजी नगर इंडिया पोस्ट ऑफिस के पास रहने वाले कुणाल गढ़वे के यहाँ जून महीने की 19 तारीख को चोरों ने उनके घर में सीन लगाकर चोरी करने की वारदात सामने आई थी, जिसके बाद फिरियादी ने सक्करदरा थाना अंतर्गत फिरियाद की नोंद की थी, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर करीब 3 लाख का माल भी जब्त किया है। पुलिस द्वारा गुप्त जानकारी के आधार पर कार्रवाई को अंजाम दिया गया। सक्करदरा पुलिस स्टेशन आधी 324 हा हाउस ब्रेकिंग चा गुन्हा आहे, जून मध्ये दाखल झालेला होता। त्यामध्ये सुमारे 2,32,000 सोनं दागिने दिवसाची हाउस ब्रेकिंग होती, चोरी झालेली होती। आणि आपण माहिती काढून गुप्त बातमीद्वारा तसेच मोबाईलच्या नेटवर्क आणि तांत्रिक माध्यमातून माहिती काढून त्यामध्ये 2 आरोपीला आपण अटक केली आणि त्याच्याकडून 8 तोळ्याच्या पुढं सोनं म्हणजे 80 ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे 2 आरोपीला अटक करून, आणि त्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत जवळजवळ 3 लाखाच्या पुढं आपण सोनं रिकवर केलेले आहे। आणि त्यांच्याकडून यापूर्वी त्यांना अजून 2 गुन्हे हाऊस ब्रेकिंगचेच केलेले आहेत अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने अधिक आपण तपास करून त्यातीलही प्रॉपर्टी रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये एक आरोपीला एमसीआर झालेला आहे आणि एक आरोपी अजूनही आपल्या कस्टडीत आहे, त्याचा आपण पुढील तपास करत आहोत।